हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सव्वित। मी राजभारती वीरा मोहिते, उपासना केंद्र सांगली। माझा मोठा मुलगा 99 साली डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल ठाणे येथे जन्माला आला आणि त्याच्यानंतर 3 वर्षांनी पुन्हा 2002 माझी दुसरी मुलगी ती जन्माला आली। त्याच्यामध्ये आता काय झालं, मधल्या काळामध्ये मला सेकंड प्रेग्नन्सीच्या वेळेस हिमोग्लोबिनचा खूप प्रॉब्लेम झाला। फर्स्टला काही प्रॉब्लेम नव्हतं, बापूंच्या कृपेने सगळं व्यवस्थितच होतं, बापू भेटले होते मला। पण सेकंडच्या वेळी मात्र माझ्याच चुकीमुळे मीच थोडंसं माझ्या कामाच्या व्यापामध्ये वगैरे थोडंसं खाण्यापिण्यामध्ये माझं वेळा वगैरे असं थोडंसं पाळला नसल्यामुळे थोडंसं हिमोग्लोबिनचं म्हणजे बऱ्याचपैकी 5.5, 5.6 असंच हिमोग्लोबिन माझं चेक केलं की यायचं। मग आता काय करायचं, मग तेव्हा मी मात्र इतकी उपासना आणि हे करायला लागले की बापू आता तुम्हीच मला ह्याच्यातनं सुखरूप बाहेर काढणार आहे। आणि मी जेव्हा ठाण्याला गेले, कारण आईने मला सांगितलं की तू काही इथं व्यवस्थित काळजी घेत नाही, तुझा पार्लरच्या बिझनेसमध्ये स्वतःकडे दुर्लक्ष करतेस आणि खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होते तुझं, मी आता तुला घेऊन जाणार। आणि मग ती 7व्या महिन्यात मला मुंबईला घेऊन गेली। मग तिथे आईला पण कसं, आई एकटीच होती, वडील जरा गावाकडेच होते त्यांचं बदली झाल्यामुळे, आणि मग आईला सगळं हँडल करायला एकटीला थोडंसं हे होणार म्हणून आईने काय सांगितलं, आता दुसरी डिलेवरी आहे, आम्ही आता इथंच जवळ कुठेतरी नाव देऊया म्हणून तिथेच। आता मला ते नाव आठवत नाही आहे, पण त्या डॉक्टरांकडे नाव दिलं। मग तिथं चेक केल्यानंतर 1-2-3 वेळा चेक केलं, पण माझं हिमोग्लोबिन मी सगळं खायची नंतर डॉक्टरांनी मला जे जे सांगितलं ते सगळं, इवन मी पालकची एक जोडी खा सांगितले, फुटाणे खा, काही जे सांगतील ते मी डॉक्टर बीट 2-2, 3-3 तरी पण माझं हिमोग्लोबिन काय वाढतच नव्हतं। आता काय करायचं, मग माझं मात्र उपासना कंटिन्यू सारखं चालू असणार, बापूंना सांगणार बापू मग माझ्याबरोबर आता तुम्ही आहे, आता तुम्हीच हे सगळं माझं व्यवस्थित सुखरूप पार पाडणार आहे याच्यातनं मला, असं मी विश्वासानं बापूंना सांगायची। आणि मग अचानक असंच बापूंचा अनुभव संकीर्तनाचं एक पुस्तक मी वाचत होते आणि त्यावेळीच मला असं क्लिक झालं की आपण आपलं पहिली मुलाच्या वेळेस जिथं डिलेवरी झाली ना त्याच डॉक्टरांकडे जायचं आता परत, असं मला वाटलं। आणि मग मी पुन्हा त्यांच्याकडे गेले आणि त्यांना पुन्हा दाखवले, मग डॉक्टर म्हणले काही नाही, खाणं पिणं तुझं व्यवस्थित चालू आहे ना, आहे, मग व्यवस्थित चालू ठेव, सगळं व्यवस्थित होतं आहे, असं त्यांनी सांगितलं। माझं इतकं म्हणजे ते आनंद झाला की आता काही नाही, काळजी करायची नाही, कारण मला पहिला अनुभव होता तिथेच मी दाखवत होते। आणि मग पुन्हा मी त्याच डॉक्टरांच्याकडे पुढची ट्रीटमेंट घेतली आणि आधीच्या डॉक्टरांनी मला सांगितलेलं की तुम्ही 5 बॉटल रक्त तयार ठेवायचं, की तुम्हाला स्ट्रेचरवर ते भुलीचं इंजेक्शन द्यायचं पण कंडिशन नाही, एवढं तुमचं हिमोग्लोबिन कमी आहे, आणि तुम्ही जर तुम्हाला त्यावेळेस भुलीचं इंजेक्शन दिलं तर काही पण होऊ शकतं, त्या मोमेंटला तुम्ही म्हणजे जाण्याची पण शक्यता आहे, एवढं मला भीती घातलेली होती। पण मी जेव्हा डॉक्टर चेंज केले, ते अनुभव संकेतन बुक वाचतानाच मला असं क्लिक झालं आणि मी चेंज केले, आणि तिथे गेल्यानंतर जेव्हा डॉक्टरांनी मला सांगितलं काही नाही, काळजी करायची, खाणं पिणं व्यवस्थित ठेवायचं, आणि मग ते माझं सगळं रुटीन चालू असताना डिलेव्हरीचं बरोबर गुरुवार होता, पहाटे ब्राह्ममुहूर्त श्रावण महिना लास्ट गुरुवारी माझं डिलेव्हरी व्यवस्थित झाली आणि मला 5 बॉटल रक्त सांगितलेलं, पण मला एक बूंद पण रक्त बापूंच्या कृपेने भरावं लागलं नाही, डिलेव्हरी व्यवस्थित झाली, सगळं व्यवस्थित नॉर्मल नॉर्मली सगळं माझं व्यवस्थित झाल्यानंतर माझं फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन माझं दुसऱ्या दिवशी लगेच म्हणजे डिलेव्हरी झाल्यानंतर रात्री पहाटे डिलेव्हरी झाली आणि रात्री ऑपरेशन पण झालं, आणि बापूंच्या कृपेने एक खूप मोठा अनुभव होता माझ्यासाठी की ते मला बापू भक्तीमध्ये खेचत पुढे घेऊन गेला। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सव्वित, नाथ सव्वित, नाथ सव्वित।